प्रभु स्तुति करनी हो या गुरुओं की भक्ति, जैन धर्मानुरागियों को तो बस अवसर चाहिए। कोहालेबु बारामती पुणे महाराष्ट्र में 2 से 7 फरवरी 2020 तक प्रभु स्तुति एवं गुरु भक्ति के कुछ ऐसे ही दृश्य देखने को मिले, जहां परम पूज्य उपाध्याय श्री 108 सुमित्र सागर जी महाराज के सानिध्य में श्री 1008 भगवान अरहनाथ तीर्थंकर जिन बिंब जिन मंदिर पंच कल्याणक प्रतिष्ठा एवं विश्व शांति महायज्ञ महोत्सव बड़े ही धूमधाम से संपन्न किया गया। फरवरी 2020 का गर्भ कल्याणक पूर्वार्ध मनाने के बाद श्रद्धालु 3 फरवरी 2020 का सूर्योदय होते ही कार्यक्रम परिसर में एकत्रित हुए। इस क्रम में सबसे पहले भक्तों ने भगवान का मंगल अभिषेक, पावन शांति धारा व पूजन किया। इसी के साथ कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए भगवान के गर्भ कल्याणक उत्तरार्ध की क्रियाएं की गईं। इस दौरान अनेक प्रकार के कार्यक्रमों का आयोजन किया गया। कैसा विहंगम नजारा था कार्यक्रम परिसर में, जिधर देखो उधर भक्ति भक्त दिखाई दे रहे थे। इस महा आयोजन में भक्तों का हुजूम उमड़ पड़ा था। देश के विभिन्न भागों से अनेक भक्त इस ऐतिहासिक पंच कल्याणक महा महोत्सव में भाग लेने आए थे। वे देखने आए थे अपने उस आराध्य तीर्थंकर भगवान की महिमा को, जिन्होंने जीव को जीव से प्रेम करना सिखाया, सारी दुनिया को दया और करुणा का पाठ पढ़ाया।
वाले तेंची मुलगी बहु बेटी उनकी है परिवार से माता पिता जब परिवार मधुन या ननद को है क्या बात ननद आए का सौभाग्य होती तुम्हारी ननद आए तो मेरे सचिंद्राणी अरे वाह 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 ननद भाई दिन दुखी ना संदेश देना रहे असा एक महापुरुष जन्माला येणार कुठे हो पुराण्यामध्ये ते 40,000 बोर्ड लावलं हस्तिनापुर नगरी किती हस्तिनापुर नगरी आणि कोण येणार आहे कामदेव तीर्थंकर आणि चक्रवर्ती धारी तीन पदाचे धारी आहे किती तुम्ही किती पदाचे धारी आहे एक पण नाही मी आजच बघितलं कोणी ह्या जाळे जाळे सोन्याचे लंट घालून येऊन राहिले मी म्हटलं लपून ठेव बाबा तर बघा म्हणजे यांच्यात किती खुशी आहे लॉकर मधून काढून आणून कुठे घातले वा गड्या कारण की सुदर्शन म्हणा त्याच्या महिलामध्ये उद्या बालक जन्माला येणार आहे आम्ही सोनं घेऊन त्याच्या समोर जाणार आहे बघा आम्ही कोण आहे तर काय बघा बालकाला सोनं नको काही नको उत्तम महापुरुष जन्माला येणार आहे आणि त्यांना जन्मताच तीन ज्ञानाची प्राप्ती होणार आहे मती सुती आणि अवधी ज्ञान आज आपल्याला दोनच ज्ञान आहे तर किती डमरू वाजत बसतो तू कि मी तू मै तू मै तू मै तू मै करत बसता अरे जैन धर्मामध्ये एकच सांगितलेलं आहे ज्ञान प्राप्त करा पहिले स्वतःसाठी ज्ञान प्राप्त करा नंतर दुसऱ्याला द्या आपल्याजवळ नाही काही कोटला पाषाण आहे आणि दुसऱ्याला ज्ञान देण्यात आलं तर काही होणार नाही जैन धर्मामध्ये एकच सिद्धांत सांगितलेला आहे ज्ञानाशिवाय निरर्थक आहे ज्ञान नसेल ना आपल्या जीवनामध्ये शिक्षण नसेल तर नाही आणि ह्या तीर्थंकर बालक जन्माला येणार आहे तर त्यांच्या माय बापाचं पुण्य आहे म्हणून अशाच माय बापाच्या पुण्यामुळे त्यांना तीर्थंकर जन्माला येते हे साधारण नाही आहे आपल्या घरामध्ये एक बालक जन्माला येते तर आता ते पंचम कालामध्ये बघा काय असते अन्न नलिकाच नाही म्हणते एक किडनीच नाही म्हणते एक डोळाच नाही म्हणते कसं तरी आम्हाला पुत्र जन्मायला आला म्हणते म्हटलं तुला पूर्वी कर्माच्या पापामुळे तुझ्या ते पाप फेडायला आलेले आहे म्हणून भव्य आत्मा हो आपण देवशास्त्र गुरु आणि भगवंताच्या समोर जात असताना त्यांची कधीही आपण अवहेलना करू नका तर तुम्हाला सुंदर पुत्र निर्माण होईल म्हणून सांगतो तुम्हाला कधी देवशास्त्र गुरु तुम्हाला दिसू द्या किंवा मंदिरात गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नका त्या जीवाने तुम्ही गरीब असू द्या भगवंताला काही नाही पाहिजे हे आपण भक्तीसाठी द्रव्य चढवत आहे याला काही नाही जोपर्यंत अंतरंगामध्ये तुमच्या श्रद्धा नाही काय म्हटलेलं आहे श्रद्धा हमारी भाषा आहे निष्ठा हमारा नास्ता श्रद्धा हमारी भाषा आहे निष्ठा हमारा नारा श्रद्धा कशी आहे आपल्याला आचार्यांनी सांगितलंय की मनुष्य जन्म मिळाला नाही हा मनुष्य जन्म मिळणं फार दुर्लभ आहे आणि या मनुष्य जन्मामध्ये जैन धर्म मिळणं फार कठीण आहे आणि जैन धर्मामध्ये मिळून धर्माचं सान्निध्य मिळणं साधूंचं सान्निध्य मिळणं स्वाध्याय करणं आणि स्वाध्यायाने काय श्रद्धान बसणं फार कठीण आहे नुसता स्वाध्याय केला पण श्रद्धानच बसलं नाही तर काही उपयोग नाही म्हणून आपल्याला पहिलं श्रद्धान पक्क केलं पाहिजे तीसरे स्वप्न में बाटा देखती थी तो आती
और एक बार नमस्कार करती है और धीरे धीरे अपनी आंखें खोलती है। माता अष्ट कर्मों को नाश करने वाला होगा। अंत में आपने मुख में हाथी को जाते देखा है, अर्थात आपके उदर में अर्हनाथ का साक्षात जन्म होगा। पिता द्वारा
स्वप्नफल सुनते ही माता अत्यधिक आनंदित हो जाती है, आनंद विभोरित हो जाती है। देवी पुनः माता के लिए शयन कक्ष की ओर लेके जाती है। माता को गुड़ गुड़ प्रश्न करते हुए माता को शयन कक्ष में आराम के लिए पुनः देविया ले जाती है। तो दर्शकों, कुछ इस तरह गर्भ कल्याणक उत्तरार्ध की कृत्रिम क्रियाएं पूर्ण हुई। कल हम फिर हाजिर होंगे जन्म कल्याणक की झलकियों के साथ। फिलहाल अभी दीजिए इजाजत। जय जिनेंद्र।